आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. परमात्मा सर्वत्र भरून उरला आहे. कोगनोळीतील हरिनाम सप्ताहात ॲडव्होकेट सुरेश चौगले यांचे विचार. कोगनोळी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून सप्ताहात आपले विचार मांडताना ॲडव्होकेट सुरेश चौगले यांनी परमात्मा सर्वत्र भरून उरला आहे असे प्रतिपादन केले. कोगनोळी येथील हंचिनाळ रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात आपले विचार मांडताना ॲडव्होकेट चौगले महाराज म्हणाले, परमात्मा सर्वत्र भरून उरला आहे. निर्जीव वस्तूत आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे. तो आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, गुरुवर्य, पत्नी, मुले या सर्वांमध्ये आहे. हे ओळखण्यासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता आहे. हे सर्व काही मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे माऊली ज्ञानोबानी निर्माण केलेली ज्ञानेश्वरी होय. ज्ञानेश्वरीचे वाचन आणि चिंतन प्रत्येकाने अखंडपणे चालू ठेवल्यास जीवनात कृतार्थ होऊ शकेल असे प्रतिपादन सुरेश चौगले महाराज रुई यांनी केले. प्रवचनकार ॲडव्होकेट सुरेश चौगले यांचा सत्कार चंदन पाटील महाराज यांच्या हस्ते तर अन्नदाते अभि आवटे आणि सुहास करनुरे यांचा सत्कार आर के नवाळे सर आणि रामचंद्र डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रकाश कदम सर, पंडित पाटील, श्याम पाटील, अशोक हेगाडे, रवी पाटील, विलास पाटील, निवृत्ती सुतार, सुरेश मगदुम, अण्णासाहेब मानगावे, तानाजी पाटील, यशवंत जाधव, सखाराम पाटील, प्रवीण पाटील, मंगल करणारे, अनुसया यादव, अंजना लोखंडे, विमल पाटील, बाबासाहेब वड्डर आदी मान्यवरांसह भाविक व वारकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.